जनरली आपण हॉटेलमध्ये गेलो आणि काही भाजी ऑर्डर केली तर आपण त्याच्याबरोबर काय करतो, चपाती पराठा किंवा रोटी बटर रोटी असं मागवतो. पण त्याही पेक्षा जास्त आपल्याला आवडतं काय तर नान, कारण ते आपण घरी बनवत नाही. रुचकर मेजवानी विथ अर्चना मध्ये मी तुम्हाला दाखवते आहे नान. आपण इथे एक कप मैदा घेतला, म्हणजे साधारण 200 ग्रॅम हा मैदा आहे. त्यानंतर असा मध्ये खड्डा काढायचा आहे, म्हणजे विहीर. ह्याच्यामध्ये आपण घेतोय साधारण 3 टेबलस्पून दही, 1 टीस्पून साखर, मीठ 1 टीस्पून, बेकिंग पावडर 1/2 टीस्पून, दूध 5 ते 6 टेबलस्पून. हे थोडंसं मिश्रण वरती आलं की मी आपण मळायला घ्यायचं आणि लागेल तरच पाणी घालायचं, नाहीतर पाणी घालायचं नाही. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं 1 टेबलस्पून तेल. बेकिंग पावडरमुळे ते मिश्रण थोडंसं वरती येणार आहे, म्हणजे फर्मेंट होणार आहे आणि मग आपण ते मळायचं आहे. मिश्रण वरती आलेलं आहे, आता आपण हे मळून घेऊया. आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता हे मळलेलं पीठ साधारण 5 ते 6 तास झाकून असंच ठेवायचं आहे. तर मी ऑलरेडी ते हे पीठ करून आणलेलं आहे, तर आपण नान करायला घेऊया. हे आपण पीठ मळलेलं आहे, म्हणजे काय असतं की पीठ मळल्यावर त्याला आतून अशी जाळी सुटते थोडीशी आणि ते असं लूज होतं अजून थोडंसं. हे पीठ कसं असं सैल झालं पाहिजे. आता आपण लाटायला घेऊया. आणि हे मळायचं नाही आपल्याला, हे असंच घ्यायचंय अलगद हाताने, असा ह्याचा राऊंड बॉल करायचंय. आणि हे लाटण्यापूर्वी आपण गॅस चालू करूया, लाटून घेऊया. आधी गोल लाटून घ्यायचंय आणि मग त्याला तेल लावायचंय, त्यावरती मैदा भरभरून घ्यायचंय आणि फोल्ड करायचंय. आपण त्रिकोणी नान करतोय, आता तो लाटायचा. आता हे भाजून घ्यायचंय, गॅस मोठाच ठेवायचाय. आता आपण त्याला पलटायचंय. आता तो भाजून घ्यायचंय. आणि त्याला वरून तुम्ही बटर लावू शकता. असे आपण नान लाटून घेऊया. अशा प्रकारे आपले सगळे नान करून झालेले आहेत. आता काय तुमचा प्रश्न सुटला असेल, कुठचीही भाजी व्हेज किंवा नॉनव्हेज तुमचे नान तयारच आहेत. आणि आता आपली रुचकर मेजवानी फेसबुकवर पण आहे आणि तुम्ही सगळे फेसबुकवर आहात मला माहितच आहे. तर पाहत रहा रुचकर मेजवानी फेसबुकवर देखील. तर बाय बाय.